नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. विद्यार्थी मित्रांनो, या पाठामध्ये आपण परराष्ट्र धोरण या संदर्भामध्ये सविस्तर माहिती घेत आहोत. आतापर्यंत आपण जाणून घेतलं की परराष्ट्र धोरण म्हणजे एखाद्या राष्ट्राशी असलेला संबंध, राजकीय जागतिक पातळीच्या राजकारणावरती देशाची असलेली भूमिका, दुसऱ्या राष्ट्राशी असलेला व्यापार, या संदर्भामध्ये योग्य ते धोरण ठरवणं म्हणजेच परराष्ट्रीय धोरण. आणि हे धोरण ठरवताना कुठले कुठले घटक प्रभावी आहेत ते सुद्धा आपण मागच्या घटकामध्ये पाहिलं. विद्यार्थी मित्रांनो, या परराष्ट्र धोरणाविषयी प्राथमिक माहिती आपण आता घेतलेली आहे, परंतु आता भारताचे परराष्ट्र धोरण कसे आहे या संदर्भात आपण आता या घटकामध्ये ती सगळी माहिती घेणार आहोत. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 15 ऑगस्ट 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर भारतीय परराष्ट्र धोरण जे आहे ते भारताने स्वतंत्रपणे भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर ते आखायला सुरुवात केली. आणि विद्यार्थी मित्रांनो, भारत हा लोकशाही, जगातील सगळ्यात मोठा लोकशाही असलेला देश आहे आणि आपल्या संविधानाने हा देश संविधानावर चाललेला आहे. आणि आपल्या संविधानाने भारताचं परराष्ट्र धोरण कसं असावं याच्या काही मार्गदर्शक तत्व त्या संविधानामध्ये ठरवून दिलेलं आहे. संविधानामध्ये कलम क्रमांक 51 जे आहे त्या 51व्या कलमामध्ये संविधानाने परराष्ट्र धोरणाची एक व्यापक अशी चौकट, एक व्यापक असे तत्व, ते तत्वांचं किंवा एक मार्गदर्शक तत्व 51व्या कलमामध्ये दिलेलं आहे. आणि ते जे तत्व आहेत ते तत्व असे आहेत की आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षतेला, ही जी आंतरराष्ट्रीय शांतता आहे, आंतरराष्ट्रीय सुरक्षा जी आहे, याला जतन केलं पाहिजे. भारताने परराष्ट्र धोरण ठरवताना आंतरराष्ट्रीय सुरक्षितता आणि शांतता याला जतन केलं पाहिजे. किंवा परराष्ट्र धोरण ठरवताना भारताने आंतरराष्ट्रीय समस्या किंवा जे वाद असतील ते शांततेच्या मार्गाने सोडवले पाहिजे. अन्य राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणे व आंतरराष्ट्रीय कायद्याचा आदर करणे आपल्या परराष्ट्र धोरणाचे उद्दिष्ट मानले आहेत. आणि भारताचे आतापर्यंत परराष्ट्र धोरण याच चौकटीच्या अंतर्गत विकसित झालेलं आहे, जी चौकट संविधानाने 51व्या कलमाने भारताला घालून दिलेली. आणि विद्यार्थी मित्रांनो, 91 कलम जे आहे त्या कलमच्याबद्दल थोडक्यात अजून पुन्हा एकदा आपण आढावा घेऊया की आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षता स्थापन करणे, राष्ट्रांमध्ये न्याय आणि सन्मान्य संबंध स्थापित करणे, आंतरराष्ट्रीय व्यवहारात आंतरराष्ट्रीय जो कायदा आहे आणि जो करार आहे त्याबद्दल भारताने आदर द्विगंधित करणे, आणि लवादाच्या साह्याने आंतरराष्ट्रीय वादाची शांततामय पद्धतीने सोडवणूक करणे, अशा पद्धतीने 91व्या कलमाने आपल्या संविधानाने आपल्याला परराष्ट्रीय धोरण ठरवण्यासाठी काही मार्गदर्शक तत्वे आखून दिलेले आहेत. आणि भारताचे जे परराष्ट्र धोरण आहे त्यांच्या आणखी काही पुढील उद्दिष्ट खूप महत्त्वाची आहेत की त्या उद्दिष्टाच्या आधारे ते परराष्ट्र धोरण ठरवलं जातं. पहिलं उद्दिष्ट त्यातलं आहे की शेजारीचे देश आहेत किंवा अन्य देश असतील यांच्याशी भारताचे जे संबंध आहेत ते मैत्रीपूर्ण संबंध असायला हवेत. पण ते मैत्रीपूर्ण संबंध जोपासत असताना आपल्या देशाच्या संरक्षणात कुठलाही बाधा येणार नाही याची काळजी मात्र भारताने घ्यायची. म्हणजेच काय, भारताच्या ज्या भौगोलिक सीमा आहेत त्या सुरक्षित राहतील आणि त्या सीमांच्या बाबतीत, सुरक्षतेच्या बाबतीत भारताने कुठलेही तडजोड करू नये, हे आपलं प्रमुख उद्दिष्ट आंतरराष्ट्रीय धोरण ठरवताना आहे. त्यानंतरचं एक उद्दिष्ट आहे ते म्हणजे आंतरराष्ट्रीय धोरण ठरवताना भारताच्या एकतेचे आणि एकात्मतेचे संरक्षण त्या दृष्टिकोनातून केलं गेलं पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, यानंतरचं उद्दिष्ट आहे की दुसऱ्या देशात वास्तवाला असलेले जे भारतीय नागरिक आहेत त्या भारतीय नागरिकांचं संरक्षण करणे, हे तिथल्या ही जबाबदारी त्या ठिकाणी असलेल्या भारताच्या दूतावासाची आहे आणि त्याने ते पार पाडणे, हे सुद्धा परराष्ट्रीय धोरण ठरवताना एक महत्त्वाचं उद्दिष्ट आहे की आपल्या नागरिकांची जे दुसऱ्या देशामध्ये वास्तव्य आहेत त्यांच्या हितांचं रक्षण आपल्या परराष्ट्र धोरणाच्या माध्यमातून व्हायला हवं. आणि शेवटचं उद्दिष्ट परराष्ट्र धोरण ठरवताना आहे की भारताच्या आर्थिक विकासासाठी परराष्ट्रांसोबत आर्थिक आणि व्यापार संबंध प्रस्थापित करणे, आणि असे आर्थिक आणि व्यापार संबंध प्रस्थापित करण्यासाठी मान्यता या परराष्ट्र धोरणाच्या माध्यमातून मिळते. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.